गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट म्हणलं की असे प्रश्न येणारच आता लग्न करायचे पण आधी पार्टनर्स होते तर मग सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं से स्क्रीनिंग करायला हवं का माझं एक अफेअर झालं होतं आता बायकोला त्रास होतोय तर इन्फेक्शन टेस्टिंग करायला हवं का हे एस टी आय तर नाही आहे एच आय व्ही तर नाही आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत तर ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये एस टी आयज स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर नीलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे गेले तीस वर्ष मी पुण्यामध्ये इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये रोग व प्रसूतीशास्त्र या विषयात काम केलेलं आहे वी व जायना हा पॉडकास्ट यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू करण्यात आला यापूर्वी पहिले जे काही पंधरा वीस एपिसोड्स आहेत ते मी इंग्लिशमध्ये केले आहेत इंग्लिश पॉडकास्टला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण काही लोकांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज हाच पॉडकास्ट तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये केला तर जास्त लोक ऐकू शकतील त्यांना मदत होईल म्हणून येते काही एपिसोड मी मराठी आणि हिंदीमध्ये करायचं था ठरवलंय आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ही पॉडकास्ट कंपनी आहे जे माझ्या पॉडकास्टचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन करतात एस टी डी म्हणजेच लैंगिक आजार म्हणलं की आजही आपली मजल एच आय व्हीच्या पुढे काही जात नाही पण एच आय व्ही इतकेच गंभीर किंवा अगदी सर्दी पडेशा इतकेही साधे असे अनेक एसटीडी आहेत ज्यांची माहिती या एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत डॉक्टर पहिला प्रश्न आहे मला प्लीज सांगता की सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नेमके काय असतात आणि ते होतात कसे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आपण इतक्या मोठ्या आजाराच्या प्रसंगामधनं केलेलो गेले तीन वर्ष बघतोय की साध सर्दी खोकला कोणी झा होतं त्याच्याजवळ आपण गेलो तर आपल्यालाही ते इन्फेक्शन लागू शकतं मग आपल्याला माहिती असते की खरूज सारखी गोष्ट कॉमन एका फॅमिलीमध्ये कपडे शेअर केल्याने होऊ शकते किंवा आपल्याला हेही माहिती असतं की एखाद्या फॅमिलीमध्ये कोणाला डायरिया किंवा असं वॉमिटिंगचा आजार असलो आपण जास्त काळजी घेतो हात हात धुवायला तर मग सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन ह्याचाच एक पुढचा भाग आहे की दोन जणं जेव्हा सेक्शुअल इंटरॅक्शन करतात आणि सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये जेव्हा एकमेकांचे बॉडी फ्लुइड्स किंवा कॉन्टॅक्टमध्ये एक्सचेंज होतं त्याच्यामध्ये इन्फेक्शन्ससुद्धा भागी असतात तर फॉर एक्झाम्पल किसिंगमध्ये सलायवा एक्सचेंज होत असतो आपल्या माउथमधले जे नॉर्मल बॅक्टेरिया असतात ते पण एक्सचेंज होत असतात किंवा एंटोकॉस्टच्या वेळेला वजायनाचे जे नॉर्मल बॅक्टेरिया असतात किंवा पेनिसमधले जे असतात ते एक्सचेंज होत असतात तसेच जर तर तिथे इन्फेक्शन असले काही बॅक्टेरिया फंगसेस वायरसेस आपण जे म्हणतो ज्याच्यामुळे त्रास होतो आपल्याला अर्थात आपल्या पूर्ण बॉडीमध्ये कुठले ना आपण एक घरच आहोत म्हणा सगळ्या मायक्रोबसाठी ते फंगस असतात बॅक्टेरिया असतात वायरसेस असतात हे आपण आपल्या बरोबर घेऊन हिंडत असतो आणि बरेचसे जे आपल्या शरीरामधले जे मायक्रोब्स असतात ते आपल्या उप उपयोगाचे असतात आपल्याला फायद्याचे असतात आणि त्याचं असणं आपल्या सर्वायवलसाठी गरजेचं असतं पण जे इन्फेक्शन असतो त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणजे आपल्याला आजार घडतात आणि त्या आजारामुळे आपण दगावू शकतो आता कुठलंही इन्फेक्शन म्हणलं तर ॲक्च्युली जो प्राणी आहे ज्याला इन्फेक्शन झालंय तो दगावणं त्या इन्फेक्शनसाठी चांगलं नसतं कारण त्याचा पर्पजच गेला ना तो जर प्राणी मेला तर मग ते इन्फेक्शन स्वतःला प्रॉपगेट करू शकत नाही किंवा ते वाढू शकत नाही त्यामुळे त्या व्यक्तीने किंवा त्या ऑर्गॅनिझमनी जगणं हे खूप गरजेचं असतं तर सेक्शुअली ट्रान्सपेरेट इन्फेक्शनचा पण हाच पर्पज असतो की तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊन स्वतःची वाढ करत असतो म्हणून त्याला आपण सेक्शुअली ट्रान्सपेरेट इन्फेक्शन म्हणतो कारण की सेक्समध्ये जे जे क्रिया होतात म्हणा किसिंग uh, आहे ओरल सेक्स आहे इनल सेक्स आहे सेक्स टॉईज एक्सचेंज आहे या वजाएल, वजाएल आहे हस्तमैथुन पण असतं त्याच्यामुळे नॉट नेसेसरिली uh, किती एकमेकांमध्ये होतं पण सपोज हातामध्ये काही इन्फेक्शन असलं आणि हात धुतले नसले आणि मग हस्तमैथून केलं स्वतःला त्या इन्फेक्शस uh, सबस्टन्समुळे जर हात लागला तर त्यांनी सुद्धा ते इन्फेक्शन ट्रान्समिट होऊ शकतं ओके okay, तुम्ही ब्रॉडली सांगितलं सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणजे काय तर यातनं ऑब्व्हियसली पुढचा प्रश्न असा येतो की प्रत्येक एसटीडी हा काळजी करण्यासारखा असतो की काही ही जी काही इन्फेक्शन आहेत ती औषधांनी अँटीबायोटिक्सनी बरी होऊ शकतात <laughs> ऍक्च्युली कसं आहे की दोन शरीर जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा आपण खूप सगळ्या गोष्टी एक्सचेंज करत असतो त्याच्यामध्ये आपल्या हजारो लाखो प्रकारचे मायक्रोब्सही एक्सचेंज होत असतात आता प्रत्येक मायक्रोब जो आपल्या शरीरावरती असतो तो काही डिझीज प्रोड्युसिंग असतो किंवा आपल्याला त्याचा त्रास होतोच असं नाही त्याच्यामध्ये दोन कॉम्प्लिकेशन्स आहेत नंबर वन जे तुम्ही म्हटलात तसं की खूप इनॉक्युअस असतात म्हणजे ते आपण एक्सचेंज करतो आणि आपलं आपलं आयुष्य जगतो आणि त्याचा आपल्या शरीरावरती काही परिणाम होत नाही दुसरा भाग असा असतो की काही जे इन्फेक्शन्स असतात ते खूप सिरियस असतात तरी त्याचं काही सिमटम्स नसतात म्हणजे आपल्या शरीरावरती त्याचा काही इफेक्ट दिसत नाही पण आतल्या ते डॅमेज कॉज करत राहतात फॉर एक्झाम्पल एक इन्फेक्शन क्लेमिडिया आहे क्लेमिडिया हे एक सायलेंट इन्फेक्शन आहे म्हणजे दोन्ही पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये त्याचे सिमटम्स फार कमी आहेत म्हणजे दिसतच नाहीत सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट लोकांमध्ये काहीही सिमटम्स नसतात पण पुढे जाऊन एस्पेशली स्त्रियांमध्ये नळ्या ब्लॉक होणं इन्फर्टिलिटी होणं हेपेटायटिस होणं मग ते जर ते जर इन्फेक्शन कायम राहिलं आणि त्या ट्रॅकमध्ये जर त्या बाईला डिलिव्हरी झाली तर त्या मूल जे मूल होतं त्याला ऑफथॅलमायटिस म्हणजे डोळ्याचं इन्फेक्शन होणं तोंडात इन्फेक्शन होणं छातीमध्ये इन्फेक्शन होणं अशा गोष्टी घडू शकतात त्यामुळे कुठलं इन्फेक्शन होतं त्याचे काही सिम्पटम्स आहेत किंवा काही लक्षणं आहेत ह्याची गरज नसते आतमध्ये डॅमेज कॉज करण्यासाठी त्यामुळे हा जो जनरल प्रश्न आहे हा खूप असा आन्सर करणं कठीण आहे हो आत्ता आपल्याला जे माहिती आहेत हजारो लाखो इन्फेक्शन्सपैकी तर त्याच्यापैकी काही सिरियस इन्फेक्शन्स आहेत आठ मेजर इन्फेक्शन्स आहेत जे ग्लोबली आपण म्हणतो की आपण ट्रेंड्स फॉलो करतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे किंवा जे एच आय व्ही एड्स जे ऑर्गनायझेशन्स आहेत uh, ते फॉलो करतात कारण काही बहुतेक एस टी डीज असतात ना ते एकमेकांवरती पिगीबॅक करत असतात म्हणजे काय की एक असला तर बहुतेक त्याच्याबरोबर दुसरे पण असतात कारण काय ते आपल्या ह्युमन बिहेवियरशी कनेक्टेड असतात सेक्शुअल बिहेव्हिअरशी कनेक्टेड असतात आणि कुठलंही इन्फेक्शन असतं त्याची जी टेंडन्सी असते की स्वतःचं प्रोपगेशन करणं म्हणजे वाढ होणं आता काही इन्फेक्शन आहेत फॉर एक्झाम्पल जे अँटीबायोटिक्स किंवा ट्रीटमेंट्सनी आपण ते क्युरेबल आहेत आणि काही इन्फेक्शन आहेत ते क्युरेबल नाही आहेत पण ते मॅनेजेबल आहेत त्याच्यापैकी एक इन्फेक्शन म्हणजे एच आय व्ही आहे की एकदा आपल्याला एच आय व्ही झालं की ते क्युरेबल नसतं पण ते मॅनेज करता येण्यासारखं असतं मग आपण जेव्हा म्हणतो की क्युरेबल इन्फेक्शन्स कुठले आहेत तर ते शॉर्ट टर्म मे बी काही अँटीबायोटिक्स किंवा अँटी फंगल्स देऊन ते बरे करता येतात पण त्याचा एक प्रॉब्लेम असा असतो आणि आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये म्हणजे जेव्हा गॅनेकॉलॉजिस्ट कोणी ऐकत असतील किंवा स्किन विडीचे जे डॉक्टर्स कोणी ऐकत असतील तर त्यांना माहिती आहे की पेशंट जो समोर येतो त्याची हिस्ट्री घेणं खूप महत्वाचं हो असते की त्याचा कॉन्टॅक्ट किती किती आणि कोणाकोणाबरोबर झालेला असतो प्रिव्हियस सिक्स मंथ्स टू वन मध्ये कारण की हे जे इन्फेक्शन सेक्शुअली ट्रान्समिटेड म्हणलं तर एका पर्सन टू दुसऱ्या पर्सन सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या थ्रू असतं आणि आपल्याकडे कसं आधीच सेक्शुअल ऍक्टिव्हिटी किंवा सेक्स बद्दल इतकी टॅबू आहे किंवा लाज वाटते लोकांना बोलायचं की ते खरं सांगत नाहीत किंवा पूर्ण स्टोरी सांगत नाहीत त्यामुळे काय होतं की आतल्यात हे इन्फेक्शन वाढतच जातात पॉप्युलेशनमध्ये आणि आपल्याला खरं म्हणजे कोणाच्या चेहऱ्याकडे बघून माहिती नसतं की त्यांना इन्फेक्शन कसलं आहे कुठलं आहे त्याचे किती सेक्शुअल पार्टनर्स होते कसल्या प्रकारचं सेक्स त्यांनी केलं आहे असं कोणाच्या चेहऱ्याकडे बघून सांगता येत नाही आणि कोणी सरासर हे सांगायलाही जात नाही की बाबा माझे इतके पार्टनर्स होते की मी असं असं सेक्स केलं होतं किंवा मी विथ कॉन्डम्स किंवा विदाऊट कॉन्डम सेक्स केलं होतं त्यामुळे क्युरेबिलिटीवरती आपण एम्फसाईज न करता त्या सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सचं ट्रान्समिशन प्रिव्हेंशन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे ग्लोबली ग्लोबल स्तरावरती सेक्शुली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स खूप रॅपिडली वाढत आहेत एस्पेशली अर्बन मॉडर्न पॉप्युलेशन्स आणि आता ते ते रुरल पॉप्युलेशनमध्ये पण स्प्रेड झालं प्लस आपण बघतो की गेल्या तीन वर्षामध्ये ट्रॅव्हल कमी होता तर परत ट्रॅव्हल वाढलेला आहे ट्रॅव्हल वाढणं म्हणजे काय की लोकांचं एकमेकांशी कॉन्टॅक्ट वाढला आणि हा कॉन्टॅक्ट फक्त कामापुरता नव्हे तर सेक्सपुरता पण होत असतो जगभर मॅडम प्रिव्हेंशनचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा तुम्ही कॉन्डमचा उल्लेख केलात की कॉन्डम हा फक्त प्रेग्नन्सी टाळण्यासाठी नाही तर एस टी डी रोखण्यामध्ये पण महत्वाची भूमिका बजावतं तर हे स्टेटमेंट कितपत हो योग्य आहे की कॉन्डम जर तुम्ही यूज करत असाल दरवेळेला तर एस टी डी हे प्रिव्हेंट होऊ शकतात एस टी डी प्रिव्हेंशन हा एक मोठा टॉपिक आहे कॉन्डम्स यूज करणं त्याच्यामधला एक भाग आहे uh, आपण जेव्हा कॉन्डम्सबद्दल बोलतो लेटिक्सचे कॉन्डम्स आहेत नॉन लेटिक्स कॉन्डम्स आहेत वेगवेगळे प्रकारचे असतात त्याचा करेक्ट यूजनी नाईंटी फाईव्ह पर्सेंट सेक्शली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो कारण की आपण एकमेकांचा कॉन्टॅक्ट प्रिव्हेंट करू शकतो तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द म्हणजे आहे करेक्टली युज्ड करेक्टली यूज म्हणजे काय की कुठल्याही जेनेटल कॉन्टॅक्ट किंवा ओरो जेनेटल म्हणजे तोंडाचं आणि जेनेटल्सच्या कॉन्टॅक्टच्या आधी त्या कॉन्डमला पिनसवरती लावणं महत्त्वाचं आहे आणि पूर्ण सेक्शुअल ॲक्टसाठी ते तिथे राहणं गरजेचं आहे आणि सेक्शुअल ॲक्ट संपल्यानंतर जे सीमेन किंवा वीर्य कलेक्ट होतं ते त्या कॉन्डममध्ये कलेक्ट करून ते बांधून डिस्पोज ऑफ केलं जातं आणि त्याच्यानंतर ते, ते जे जेनेटल्स आहेत ते क्लीन केले जातात आणि मग परत जेनेटल कॉन्टॅक्ट किंवा ओरोजेनेटल कॉन्टॅक्ट होत नाही तरच पूर्णपणे ते आपण म्हणू शकतो की नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्रिव्हेंटेबल आहेत तर उरलेले फाय पर्सेंट कुठले तर मग आपण जेव्हा हाताने जेनेटल्सला हात लावतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज कोणाच्या पिनसच्या डिस्चार्जमध्ये इन्फेक्शन आहे आणि त्या डिस्चार्जला हात लावून मग आपण वचायना किंवा वल्वाला किंवा कोणाच्या तोंडाला हात लावला तर ते इन्फेक्शन त्यांनी ट्रान्समिट होऊ शकतं त्याची रिस्क कमी असते पण होऊ शकतं आपण त्याच डिस्चार्जला हात लावून डोळे चोळले तर आपल्या डोळ्याला पण ते इन्फेक्शन लागू शकतं सपोज um, कोणाला पिनसमध्ये इन्फेक्शन आहे आणि आपण त्याला ओरल सेक्स दिलं तर तेच इन्फेक्शन आपल्या थ्रोटमध्ये लागू शकतं तर या या ज्या ठिकाणी कॉन्डम यूज केलं जात नाही किंवा सपोज uh, सेक्स केल्यानंतर कॉन्डमधनं सिमेंट लीक झालं कुठला डिस्चार्ज लीक झाला तर त्याच्याने सुद्धा ट्रान्समिट होऊ शकतो म्हणून ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट प्रोटेक्शन असं आपण म्हणतो कॉन्डमसाठी ऍक्च्युअली काय पॉप्युलेशन मध्ये आपल्याला माहिती की कॉन्डम्स जे करेक्ट यूज आहे ते एनवेअर इन द रेंज बिटवीन सिक्स्टी टू एटी पर्सेंट म्हणजे ऑलमोस्ट वीस टक्के लोक कॉन्डोम्स रेग्युलरली करेक्टली वापरत नाहीत करेक्टली म्हणजे काय प्रत्येक सेक्शुअल ॲक्टसाठी सपोज एका रात्रीमध्ये तुम्ही दोन किंवा तीन वेळा सेक्स केलं तर प्रत्येक वेळेला नवीन कॉन्डोम यूज करायचा असतो करेक्टली यूज करायचा असतो म्हणजे पिनसवरती बिफोर जेनेटल कॉन्टॅक्ट कसा यूज करायचा असतो त्याचं जे टिप असतं ते पकडायचं असतं आणि ते करेक्टली रोल करायचं असतं पिनसवरती तिसरी गोष्ट अशी असते की लुब्रिकंट सपोज यूज केलं तर ते, 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 ते ऑइल बेस्ड लुब्रिकंट न यूज करता वॉटर बेस्ड लुब्रिकंट यूज करायचे कारण की लेटेक्सचे कॉन्डम्स डॅमेज होतात जे कॉन्डम आपण यूज करतो त्याला काइट मार्क आहे ना ते आय सो नाईन थाउजंड रजिस्टर्ड आहे ना त्याची एक्सपायरी डेट झाली नाही आहे हे सगळं चेक करणं पण गरजेचं असतं कारण बरेच लोक काय करतात हल्ली कसं आहे पॅन्टीजमध्ये पॉकेट आहे ट्राउजर्समध्ये पॉकेट आहे कॉन्डम ठेवून टाकायचं आपली ऑपॉर्च्युनिटी आली की आहे छान आहे पण तो कॉन्डम कधी एक्सपायर झाला ते कळलं नाही त्यामुळे ती रिस्क असते की ते कॉन्डम्स एक्सच्या वेळेला टेअर किंवा ब्रेक होऊ शकतं तर हे प्रिव्हेन्शन महत्वाचं आहे दुसरी गोष्ट लक्षात घेणं आहे की सपोज त्या कॉन्डममध्ये काही डॅमेज झाला तर तुम्हाला ऍक्सेस पाहिजे कुठल्या तरी सेक्शुअली ट्रान्समेरेड डिसीज क्लिनिकला किंवा डॉक्टरशी ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट इमिजिएटली घेऊ शकतो स्पेशली कारण काय रिस्क काय आहे अननोन कुणी असलं ज्याच्याबरोबर तुम्ही सेक्स करताय आणि त्याची सेक्शुअल हिस्ट्री माहिती नसली तर मेन आपल्याला काळजी तुम्ही म्हणलं सुरुवातीला तसं एच आय व्हीची ची असते तर आपल्याकडे प्रॉफिलॅक्टिक ट्रीटमेंट मिळते डॉक्टर्सकडे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्सकडे की तुमचं जर अनप्रोटेक्टेड सेक्स झाले किंवा ॲक्सिडेंटल एक्सपोजर झालं आहे एचआय व्हीसाठी तर तुमच्यासाठी एक मेडिसिनचं प्रोटोकॉल आहे की तुम्हाला ते आय व्हीचं जे व्हायरस तुम्हाला सपोज कॉन्टॅक्ट झालं असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ नये तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कॉन्डोम्स बिकम द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू यूज जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्या ओळखी किंवा अनओळखी पर्सनबरोबर सेक्स करताय तर कॉन्डोम्स यूज करणं खूप महत्वाचं आहे त्यातून आता फिमेल कॉन्डोम्स पण अवेलेबल आहेत पण त्याचे लोकांना यूज करायला आवडत नाहीत त्याच्यामध्ये खूप डिस्कम्फर्ट आहे आवाज खूप होतो ते क्लम्झी आहे वापरायला सोपं नाही अशा खूप कारणांमुळे ते यूज होत नाही फक्त एवढंच आहे की ते फिमेल्सच्या कंट्रोलमध्ये असतं की ते इन्सिस्ट करू शकतात की हां हे फिमेल कॉन्डोम तरी यूज करा जेंट्सवरती किंवा मेलवरती ते फोर्स करू शकत नाही की तुम्ही कॉन्डोम यूज करायचं एक अजून एक गोष्ट अशी असते की ओरल सेक्ससाठी पण कॉन्डॉम्स युज करायचे असतात हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं किंवा जेव्हा फिमेलला जेव्हा क्लेटरस वरती आपण ओरल सेक्स देत असतो त्याला आपण कव्हर करावं म्हणजे इन्फेक्शन होत नाही हेही बऱ्याच लोकांना माहिती नसतं तर अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये काळजी घेणं गरजेचं असते इव्हन कॉन्डॉम्स यूज करताना राईट right. मॅडम इन्फेक्शन हा मुद्दा आपण वारंवार म्हणतोय तर इन्फेक्शन झालेलं आहे सेक्स्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन हे झालेलं आहे तर हे ओळखायचं कसं आणि डॉक्टरांकडे वेळेत जाणं कसं आवश्यक आहे तुम्ही सांगितलं पण तसं ते नाही गेलं तर ते दुखणं गंभीर होऊ शकतं ऍबसोलूटली आता आपण बघितलंय की ओव्हर एटी पर्सेंट इन्फेक्शन असे लपलेलेच असतात ना आपल्याला कळतच नाही की इन्फेक्शन झाले जे असतात इन्फेक्शन जे कळतात त्याची दुखणी काय काय असतात लक्षणं काय काय असतात तर पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दोघांमध्ये लक्षणं वेगळं वेगवेगळी असू शकतात कॉमन लक्षणं म्हणजे तिथे जखम होणं अल्सर होणं डिस्चार्ज होणं म्हणजे पाणी निघणं ते डिस्चार्ज येताना दुखणं वाढणं खाज येणं लालपणा होणं मग जांघेमध्ये गाठी येणं तोंडावरती पण तेच लक्षणं येणं म्हणजे जखम जखमा होणं दुखणं तोंडी आल्यासारखं होणं घसाखवखावणं ओरल सेक्सच्या नंतर झालेल्या गोष्टी असतात डोळे येणं म्हणजे डोळे चोळल्यामुळे डोळ्यांवरती इजा झालेली असते किंवा आपण काही इन्फेक्शन असतात म्हशी म्हस येतं आपण म्हणतो वॉर्ड्स असतात ते दिसणं बायकांमध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे पण कॉन्सिक्वेन्सेस असतात तसंच पुरुषांमध्ये पण शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असतात तर शॉर्ट टर्ममध्ये असेच अल्सर्स डिस्चार्ज येणं खाज येणं खूप दुखणं पण पुढे जाऊन ह्याच्यामध्ये पिरियडसवरती प्रमाण होणं परिणाम होणं खूप हेवी पिरियड होणं किंवा मग इन्फर्टिलिटी आपण म्हणतो की दोन्ही नळ्या ब्लॉक होणं त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये त्रास होणं पोटात अतिशय खूप दुखणं असा प्रॉब्लेम होणं आणि काही म्हणजे आपण एक एक काही केसेस आपण असे बोललो होतो की कॅन्सर ऑफ द सर्विक्स हा आपल्याला ह्याला ऑब्व्हियसली आपण त्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन किंवा डिझीज म्हणत नाही पण त्याचा जो सोर्स आहे तो सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे जे काही स्ट्रेन्स आहेत जे कॅन्सर ऑफ द सर्विक्स किंवा कॅन्सर ऑफ द पिनस कॅन्सर ऑफ द वजायना कॅन्सर वल्वासाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते सेक्शुअल कॉन्टॅक्टमधनच पसरलेले असतात आणि आपल्याला माहिती आहे की दोन किंवा तीन किंवा चारपेक्षा जास्त जेव्हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स असतात त्याच्यामध्ये कॅन्सर ऑफ द सर्विक्सचं रिस्क प्रोग्रेसिव्हली वाढत असतं जितके जास्त सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स असतात तितकं कॅन्सर ऑफ द सर्विक्सचं रिस्क वाढत असतं तर कॅन्सर ऑफ द सर्विक्स दहा वीस तीस वर्षानंतर दिसतं कारण की त्याचा जो त्याची जी पॅथॉलॉजी आहे किंवा डेव्हलपमेंट आहे त्याला तितकी वर्ष लागतात पण ते इन्फेक्शन इमिडिएटली पिकअप करण्यासाठी असं काही सिमटम नसतात काही डिस्चार्ज होत नाही किंवा काहीच होत नाही अल्टिमेटली तुम्हाला जेव्हा कॅन्सर ऑफ द सर्विक्स होतं तेव्हाच त्याचे ते काही सिमटम्स दिसतात ब्लिडिंग आहे प्रेग्नन्सी यु नो दोन पिरियड्सच्या मधलं ब्लिडिंग आहे अचानक ब्लिडिंग सुरू होणं आहे असे जे केसेस म्हणजे मला क्लिनिकमध्ये पण रेग्युलरली दिसतात ते डायरेक्टली कोरिलेट नाही करू शकत की बाबा आपण वीस वर्षापूर्वी कुठेतरी कोणातरी बरोबर सेक्स केलं होतं त्याच्यामुळे आज आपल्याला हे झालंय तर इन्फेक्शन्सचे जे टाईमलाईन असतं ते खूप लांब असू शकतं तसं फॉर एक्झाम्पल सिफिलिस पण एक खूप महत्त्वाचं इन्फेक्शन आहे जे आता परत रिसर्जन्स होतं त्याचं जगामध्ये की त्याचं जे इनिशियल असतं तर एक छोटा अल्सर असतो तो पेनलेस असतो दुखत बिकत नाही काही नाही घट्ट अल्सर असतो तो साधारण सात दिवसच टिकतो आणि आपला पण जातो मग ज्या लोकांना असा आल्सर होतो ते आधीच संकोच असतो बाबा अब अब कोणातरी बरोबर आपण सेक्स केलंय कोणाला सांगायचं कसं की असं झालंय आणि जर त्याला दुखत नसलं तर काही लोकांना कळत पण नाही की असं आपल्याला आल्सर येऊन गेला जर त्यांचं से सेक्शुअल इंटरॅक्शन मे बी महिन्यात किंवा आठवड्यात दोन तीन आठवड्यातनं एकदा असलं तर ते जेनेटिक कडे बघत पण नसतील तर मग त्यांना कळत नाही की असं आल्सर होऊन गेलं मग त्याचं पुढचं साधारणपणे तीन ते सहा महिन्यानंतर पुढची तर स्टेज येते सेकंडरी सिफिलिसची मग त्याच्यानंतर एक दहा पंधरा वर्षानंतर टर्शरी सिफिलिसची स्टेज येते आणि प्रत्येक स्टेज सिफिलिसचे काही काही वेगवेगळी लक्षणं असतात तर जर तज्ज्ञ डॉक्टर नसला ते ओळखणारे तर त्या असे इन्फेक्शन तर म्हणजे पॉप्युलेशनमध्ये येऊन जाऊन लक्षात पण येत नसतील की असे आहेत right. थेट त्या पर्सनला जेव्हा प्रॉब्लेम होतो डिझीज इज आपण न्यू नु, न्यूरोलॉजिकल म्हणजे ब्रेन लेवलला स्पाईन लेवलला किंवा बोन लेवलला हार्ट लेवलला जेव्हा त्याला इजा सुरू होते मग लक्ष हां अच्छा अच्छा हे सेफिलिसमुळे आहेत अच्छा 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 तर तसे जे डायग्नोसिस असतात ते खूप लेट असतात तर त्या पर्सनच्या उपयोगाचे नसतात त्यामुळे परत मी ह्याच्याकडेच वळते की एस टी डीचं लक्षण येईपर्यंत डॉक्टरांकडे न जाणं ही चुकीची गोष्ट आहे प्रिव्हेंशन हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा जेव्हा कोणाबरोबर सेक्स करतो ते हे लक्षात घेणं असतं की आपण काही आपले टिश्यूज सिक्रिशन्स एक्सचेंज करतो त्या एक्सचेंजमध्ये इन्फेक्शन्स पण एक्सचेंज होत असतात कोणाच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं नसतं की त्यांची सेक्शुअल हिस्ट्री काय आहे त्यांनी किती लोकांबरोबर सेक्स केलेलं आहे किंवा त्यांना सध्या कुठले इन्फेक्शन्स आहेत तर जाणून बुजून जेव्हा आपण कुठल्या नवीन रिलेशनशिपमध्ये जातो तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीनिंग टेस्ट आज इंडियातसुद्धा सुद्धा अवेलेबल आहेत तुमच्या डॉक्टरांना पण माहिती असतं तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता रेग्युलर डॉक्टरांकडे जाऊ शकता लॅब्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत त्या इन्फेक्शन स्क्रीनिंग टेस्टसाठी काउन्सिलिंग पण अवेलेबल आहे इन्क्लुडिंग एच आय व्हीसाठी काउन्सिलिंग असतं आणि मग आपण त्या पर्सनबरोबर अनप्रोटेक्टेड फॉर एक्झाम्पल विदाउट युझिंग कॉन्डम जर तुम्ही सेक्स करणार असलात तर अनप्रोटेक्टेड सेक्स तुम्ही केलं इन्क्लुडिंग प्रेग्नेन्सी प्रिव्हेन्शन मग मगच तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स करावं मग जेव्हा तुम्ही सेक्स करत असता त्याच्यामध्ये काही प्रिकॉशन्स असतात फॉर एक्झाम्पल कॉन्डम यूज करणं लुब्रिकंट यूज करणं विदाऊट लुब्रिकंट बऱ्याच वेळाला सपोज लुब्रिकेशन नसलं तर छोटे छोटे टेयर्स किंवा स्क्रॅचेस होऊ शकतात त्याच्यामधून आत जाऊ शकतात करेक्ट लुब्रिकंट यूज करणं जे त्या कॉन्डमसाठी अप्रोप्रिएट आहे मग uh, सेक्स झाल्यानंतर ब्लॅडर एम्प्टी करणं हे महत्वाचं आहे ओरल सेक्स केलं तर त्याच्यासाठी सुद्धा कॉन्डम यूज करणं प्रोटेक्शन यूज करणं हे महत्वाचं आहे आणि सपोज लिकिंग झालं किंवा कॉन्डम बस झालं ऍक्सिडेंट झालं तर इमिडिएटली आणि स्पेशली जर समोरच्या पर्सनची सेक्शुअल हिस्ट्री आपल्याला माहिती नसली तर गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश सेंटर किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन प्रोफिलॅक्सिसची ट्रीटमेंट घेणं हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात ऍक्च्युअल इन्फेक्शन प्रिव्हेंशनच्या पाथवेमध्ये अवेअरनेस ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अशा गोष्टी घडत असतात प्रत्येक इन्फेक्शनचे सिमटम्स असतातच किंवा काही लक्षणं असतातच असं नाही त्याचे लॉंग टर्म पण कॉन्सिक्वेन्सेस असतात जे डेंजरस असतात आणि हार्मफुल असतात आणि हे आपल्याला एच आय व्हीच्या स्टोरीजवरनं खूप माहिती आहे ऑलरेडी पण बाकी पण इन्फेक्शन असतात ज्याचे असे अशी लक्षणं असतात की नंतर दिसून येतात मॅडम एस टी डीजमध्ये मी सुरुवातीलाही म्हणलं जसं एच आय व्हीचा प्रॉमिनंटली उल्लेख येतो तर एच आय व्ही इतकंच इन्फेक्शियस अजून एक इन्फेक्शन आहे पण ज्याचा फार उच्चार केला जात नाही ते म्हणजे हिपॅटायटिस बी तर एच आय व्ही आणि हेपेटायटिस बी या दोन्हीबद्दल बद्दल थोडंसं सांगाल आम्हाला एच आय व्ही हेपेटायटिस बी हेपेटायटिस सी आणि हेपेटायटिसचे बरेच अजून प्रकार आहेत एच पी व्ही हपी सिम्प्लेक्स व्हायरस हे जे व्हायरल इन्फेक्शन्स असतात ते आपल्या एकदा शरीरामध्ये घुसले की ते पूर्णपैकी काढू शकत नाहीत ते इन्फेक्शन किती सिव्हिअर असेल त्याचं ड्युरेशन किती असेल किती लवकर त्या व्यक्तीला त्याचा त्रास होईल एक तर त्या वायरल लोडवरती अवलंबून की कि किती व्हायरस तुमच्या शरीरात घुसतं दुसरं की त्याच्या विरुलेन्सवरती असतं म्हणजे एच आय व्हीचे पण आपल्याला माहिती आहेत की बरेच स्ट्रेन्स आहेत त्या स्ट्रेन्समध्ये काही स्ट्रेन्स खूप जास्त विरुलेंट आहेत म्हणजे पटकन इन्फेक्शन कॉज करतात आणि त्याचं इन्फेक्शन पण सिव्हिअर असतं सेम थिंग हेपेटायटिस बीचे एवढे व्हेरिएंट्स नाही आहेत पण त्याचं जे ॲक्विजेशन म्हणजे तुम्हाला कसं तुमच्या शरीरामध्ये शिरतं त्याच्यावरती अवलंबून असते की त्याचा डोस तुम्हाला किती मिळतो मग तुमची इम्युनिटी काय आहे त्यावेळेला तुमची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे वीक आहे तुम्हाला बाकी काही इन्फेक्शन्स आहेत का तर आपल्याला माहिती आहे की एकदा ज्यांना एच आय व्ही झालेलं असतं त्यांना बाकीचे इन्फेक्शन्स खूप पटकन होतात त्यामुळे एच आय व्हीच्या बरोबर आपण बाकी, बाकी सगळ्या इन्फेक्शन्सचं स्क्रीनिंग करतो प्लस बाकीचे जे ए टिपिकल इन्फेक्शन्स जेव्हा दिसतात पॉप्युलेशनमध्ये तेव्हा त्याचं ते उलटं आपण एच आय व्हीवरती पण रिफ्लेक्शन करून एच आय व्ही टेस्टिंग पण करतो तर खूप असं कॉम्प्लिकेट न करता असं सांगेन की एच आय व्ही आणि हेपेटाइट हेपेटायटिस बी हा लिव्हरमध्ये त्रास देणारा एक व्हायरस असतो तो पुढे जाऊन हेपाटायटिस नाही तर पुढे जाऊन सिरोसिस सिरोसिस म्हणजे त्याचे फायब्रोसिस किंवा स्कारिंग पण होतं लिव्हरमध्ये अँड प्रोग्रेसिव्हली लिव्हरचे जे फंक्शन असतं ते डॅमेज होत जातं तर त्या इन्फेक्शनचं जे टेस्टिंग असतं ते खूप गरजेचं असतं कारण की ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवायला लागतं लाईफमध्ये त्याची ट्रान्समिसिबिलिटी म्हणजे कशी असते की ज्याला एच आय व्ही किंवा हेपाटायटिस बी हेपाटायटिस सी झालेलं असतं त्याच्या टिश्यू कॉन्टॅक्टमध्ये किंवा सिक्रिशन्सच्या मध्ये ते होऊ शकतं ब्लड म्हणजे पर्टिक्युलरली ब्लड ट्रान्सफ्युजन हे कॉमन आहे आय व्ही जे ड्रग युजर्स असतात ते जेव्हा नीडल्स शेअर करतात त्याच्यामध्ये आहे विदाऊट कॉन्डम्स जेव्हा आपलं सेक्शुअल एक्सपोजर असतं कधी कधी रिस्की जेव्हा प्रोसिजर्स केले जातात जिथे इन्स्ट्रुमेंटची किंवा स्टेर स्टेरेलिटीची काळजी घेतली जात नाही डेंटल वर्क जिथे रक्तस्राव होत असतो डेंटल वर्क असतं अबोर्शन असतात त्यामुळे जगभर आणि आपल्या देशामध्ये दे सुद्धा आता खूप काळजी घेतली जाते की जिथे जिथे असे प्रोसिजर्स केले जातात तिथे काही प्रोटोकॉल्स खूप स्ट्रिक्टली फॉलो केले जायला पाहिजेत की mm -hmm. ग्लव्स नीडल्स सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्सचं यूज आणि डिस्पोजल किती पर्टिक्युलर म्हणून आता डिस्पोजेबल इन्स्ट्रुमेंट्सचं इतका वाढलेला आहे प्रकार कारण काय हे जे इन्फेक्शन ट्रान्समिशन आहे हे आपल्याला कुठेतरी ब्रेक करायचं आहे एक न ओळखलेली ट्रान्समिशनची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेला म्हणून आपण आज जे जे बायका प्रेग्नेंट होतात त्यांचं सगळ्यांचं आपण स्क्रीनिंग करतो एच आय व्ही हेपेटायटिस बी सेफिलिसचं कारण प्रेग्नन्सीच्या थ्रू म्हणजे आईच्या शरीरामधनं बाळाला पण ते प्लॅसेंटामधनं ट्रान्समिट होत असतं हे इन्फेक्शन आणि मग पुढे जाऊन त्या बाळाला त्या इन्फेक्शन्सचा त्रास होऊ शकतो ॲज डॉक्टर्स म्हणजे आम्हाला सुद्धा हेपाटायटिस बी आता काही इन्फेक्शन्स आहेत ते वॅक्सिन प्रिव्हेंटेबल आहेत फॉर एक्झाम्पल हेपेटायटिस बी हेपेटायटीस ए हे याला वॅक्सिन आहे तसं सिफेलिस गोनोरिया क्लेमेडिया किंवा एच आय व्हीसाठी अजून वॅक्सिन्स नाही आहेत पण हेपेटायटिस बी हा वॅक्सिन प्रिव्हेंटेबल इन्फेक्शन आहे त्यामुळे हे खूप महत्त्वाचे की जर आता आम्ही डॉक्टर्स आहोत हेल्थ केअर आहेत जे रेग्युलरली ब्लड आणि टिश्यूजच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तर आम्हाला हे वॅक्सिन दिलं जातं प्लस आपल्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज तयार होतं त्याचा टेस्ट करून आपण बघू शकतो की वॅक्सिन इफेक्टिव्ह होतं का नव्हतं आणि त्याचे बूस्टर डोसेस पण असतात पण हे वॅक्सिन त्यांना सुद्धा दिलं जातं जे ज्यांना मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतात किंवा जे आ, सेक्स कि सेक्स, एनल सेक्स प्रिफर करतात किंवा ओरो जेनेटल सेक्स म्हणजे ओरो एनल सेक्स किंवा ओरल पिनल सेक्स करत असतात ओरो सेक्स करत असतात त्यांना हे वॅक्सिन देणं खूप महत्वाचं असतं मल्टिपल पार्टनर्स जिथे असतात तर काही प्रोफेशन्स पण हाय रिस्क असतात फॉर एक्झाम्पल कमर्शियल सेक्स वर्कर्स असतात काही इंटरॅक्शन्स महत्वाचे असतात फॉर एक्झाम्पल मल्टिपल सेक्स पार्टनर्स असतात मल्टिपल व्हरायटीज म्हणजे होमो हेट्रो वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटरॅक्शन्स असतात त्याच्यामध्ये जिथे सेक्स टॉईज किंवा इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात वजायनामध्ये किंवा ते पण खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात हे सगळ्या गो ह्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये हेपेटायटिस बी वॅक्सिन घेणं पण महत्वाचं असतं तर आपण बाकी पण इन्फेक्शन असतात ज्याचे ज्याच्यामध्ये हे व्हायरसेस पिगी बॅक करतात फॉर एक्झाम्पल एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरियल वॅजिनोसिस किंवा गार्डनरला आता गेल्या दहा वर्षामध्ये काही स्टडीज असे झाल्यात की आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारण पॉप्युलेशनमध्ये साधारणपणे तीस टक्के बायकांच्या वजायनामध्ये हे इन्फेक्शन असतं पण असं पण दिसून आलेलं आहे की जेव्हा जेव्हा ते बॅक्टेरियल वेजिनोसिस एक्झिस्ट जास्त इझिली शरीरामध्ये शिरू हे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला बॅक्टेरियल वॅजिनोसिस सापडतं तर त्यावेळेला आपण कंपल्सरीली बाकीचे सेक्शुअली ट्रान्समिट इन्फेक्शन पण स्क्रीनिंग करतोच करतो ओके मॅडम लग्नापूर्वी किंवा नवीन पार्टनर सोबत रिलेशन मध्ये पडण्यापूर्वी प्रत्येकानं एसटीडी स्क्रीनिंग टेस्ट करायला हव्यात हे तुम्ही मेन्शन केलं पण आपल्या सोसायटीत अजूनही मेडिकलमधनं कॉन्डोम विकत घेतानाही लोकांना संकोच वाटतो तर अशा वेळेला या लॅब्स मुबलक प्रमाणात आहेत का उपलब्ध स्क्रीनिंग करणाऱ्या आणि तिथे विदाउट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन पण आपण जाऊन असं म्हणू शकतो का थेट की आम्हाला एसटीआयचं स्क्रीनिंग करायचं आहे ऍक्च्युली अवेलेबिलिटीचा प्रश्न नाही आहे जजमेंटचा आहे <laughs> <laughs> आपल्या देशामध्ये दे लोक संकोच करतात कारण का समोरचा पर्सन खूप जजमेंटला असतो इन्क्लुडिंग डॉक्टर्स hmm. तर इश्यूज काय काय आहेत स्क्रीनिंग मध्ये बाधा कशामुळे येते तर नंबर वन आपल्यालाच खूप लाज वाटत असते अरेच्या कारण काय सेक्स आणि सेक्सशी रिलेटेड गोष्टी आपल्याला सांगितलं असते की वाईट असतात यु आर अ बॅड पर्सन तू एकपेक्षा म्हणजे एका बायकोपेक्षा जास्त बरोबर सेक्स केलं तर यु आर नॉट अ गुड पर्सन किंवा यु आर हॅव्हिंग अफेअर्स किंवा यु आर नॉट अ नाईस पर्सन असे जेव्हा लेबल्स दिले जातात तर ते लोक पुढे स्क्रीनिंगसाठी यायला घाबरतात किंवा त्यांचा संकोच असतो ते स्वतःबद्दल खूप अशेम्ड फील करतात म्हणजे समोर जो क्लिनिशियन असतो डॉक्टर असतो तोही जजमेंटल असतो अरे तुला माहिती एवढं कळलं नाही की कॉन्डम वापरायचं असतं असं कसं विसरला असं कसं नाही यूज केलं मग कुठे लॅबमध्ये गेलं स्क्रीनिंगला तर तिथे कॉन्फिडेन्शियालिटी नसते रेकॉर्ड समोरचा जो पर्सन रिसेप्शनवरती उभा असतो त्याला तुम्ही कॉन्फिडेन्शियली सांगू शकत नाही की मला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीन अच्छा हे करायला आलात का बरं बरं हे या लॅबमध्ये होत नाही त्या लॅबमध्ये जा वगैरे असे जोरजोरात बोलणारे रिसेप्शनिस्ट पण मी ऐकलेले आहेत आणि तिथे उभं असताना ॲज अ डॉक्टर सुद्धा मला वाट नको नको नु नको असं बोलायचं नसतं तर मग आपल्या सोसायटीमध्ये नंबर वन अवेअरनेस वाढवायची खूप गरज आहे की सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीनिंग हे ॲक्च्युली एक रिस्पॉन्सिबल सिटिझनचं काम आहे जर आपल्याला माहिती असलं की आपण आधी कुठल्या सेक्शुअल पार्टनर्सबरोबर होतो आणि आपल्याला त्यांची पूर्ण सेक्शुअल हिस्ट्री माहिती नसते जी गॅरंटीड आहे आपल्याला कोणाचीच सेक्शुअल हिस्ट्री माहिती नसते हंड्रेड पर्सेंट फक्त त्या व्यक्तीलाच त्याची सेक्शुअल हिस्ट्री माहिती असते तर आपण अस्युम करायला पाहिजे की अनलेस टेस्टेड आणि अनलेस आपण पूर्ण निगेटिव्ह आहोत तोपर्यंत आपल्याला कुठलं ना कुठलं तरी इन्फेक्शन नक्की आहे <laughs> जे आपल्याला माहिती नाही आहे तर आपल्याला आप स्वतः टेस्ट करून घेणं स्वतःला कमीत कमी आठ गोष्टींपासून आपण क्लिअर आहोत ना हे एस्टॅब्लिश करणं हे बेसिक एटिकेट वरती आलंय असं आपण म्हणायला हरकत नाही मग आपण बेसिक एटिकेट म्हणजे नॉ no. अ गुड पर्सन विल डू दॅट बिकॉज तुम्हाला दुसऱ्या तुमच्या पार्टनरला इन्फेक्शन द्यायचं नाही गिफ्ट म्हणून तर तुम्ही स्क्रीनिंग करावा तर आयडियली एका डॉक्टरने करावा कारण की त्याच्यासाठी काही इन्फेक्शनचे जे रिझल्ट असतात जे हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह नसतात किंवा हंड्रेड पर्सेंट नेगेटिव्ह नसतात त्याच्यामुळे जो पर्सन टेस्टिंग करून घेत असतो त्याच्या मानसिकतेवरती परिणाम होऊ शकतो आणि त्याची काळजी खूप वाढते स्ट्रेस वाढतो अँग्झायटी वाढते की हरीच आपल्याला इन्फेक्शन आहे का नाही आहे तर ह्या गोष्टींचं निरसन मध्ये करणं खूप गरजेचं असतं म्हणून नर्स किंवा डॉक्टरशी भेटणं टेस्टिंग करून घेण्याआधी आपल्या फायद्याचं ठरतं पर्टिक्युलरली एच आय व्ही आहे किंवा हेपेटायटिस बी आहे सिफिलिसचे काही टेस्ट आहेत कारण काय त्याच्यामध्ये आपलं जे टेस्टिंग असतं ते हंड्रेड पर्सेंट नसतं त्या टेस्टिंगमध्ये पण ओव्हरलॅप्स असतात पर्टिक्युलरली सिफिलिस म्हणा त्याचे जे टेस्ट असतात ते रिएजन बेस्ड अँटीबॉडी बेस्ड असतात तर अशा आपल्या मध्ये बाकी पण इन्फेक्शन एजंट्स असतात ज्याच्यामुळे ती टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते तर हे लक्षात घेणं हे ह्याचं ज्या ह्या गोष्टीचं जे एक्सप्लेनेशन असतं तो जो डॉक्टर किंवा नर्स असते ते ट्रेंड असतात ते त्याचं ऍडव्हान्समध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन देणं की तुम्ही कुठलं इन्फेक्शन टेस्टिंग करायला पाहिजे तुमची रिस्क काय आहे आता माझ्याकडे असे पेशंट्स येतात की खूप घाबरलेले असतात की काल माझं असं झालं आणि कॉन्डम बस झालं आणि मी माझ्या गर्लफ्रेंड बरोबर होतो आणि मला आता एचआयव्ही व्ही होणार का आणि ऍक्च्युली आपल्याला माहिती की स्टॅटिस्टिक्समध्ये कॉन्डम बस झाल्यामुळे जे एच आय व्ही होण्याचं जे रिस्क आहे ऍक्च्युली खूप छोट आहे पण सपोज तीच घटना कुठल्या कमर्शियल सेक्स वर्कर बरोबर घडली तर त्याचा रिस्क थोडं जास्त आहे आणि ते लाईटली न घेत नाही घ्यायला पाहिजे तर असे जे सिच्युएशन्स किंवा सर्कमस्टान्सेस असतात त्याचे जे स्क्रीनिंग क्वेश्चन्स असतात ते ते हेल्थकेअर वर्कर त्याच्यासाठी ट्रेन्ड असतात म्हणून हेल्थकेअर वर्करच्या थ्रू जाणं जा टेस्टिंग करणं जास्त युजफुल जा असतं जा त्यातून जर गव्हर्नमेंट किंवा हॉस्पिटल्समध्ये जेव्हा आपण जातो तिथे कॉन्फिडेन्शियालिटी राखलं जायची शक्यता जास्त असते कारण की ते जे युनिट असतं किंवा जे डिपार्टमेंट असतं त्याच्यासाठी ते त्याचं एस्टॅब्लिशमेंट तशी केलेली असते की कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची आहे पार्टनर ट्रेसिंग करायला हवंय त्याचे जे टेस्टिंगचे जे ट्रेल असते ट्रॅक ठेवलेला असतं कुठला नंबर कुठला पेशंट कधी घेतलेलं सॅम्पल आहे त्याचं टेस्ट पॉझिटिव्ह आलं निगेटिव्ह आलं न्यूट्रल आलं इक्विवोकल आलं त्याच्याशी कसं हँडल करायचं त्याचे जे फॉलोअप ड्युरेशन असतं ते सगळं डॉक्युमेंटेशन त्या डिपार्टमेंटमध्ये व्यवस्थित ठेवलं जातं आपण जर प्रायव्हेटली जाऊन कुठेतरी परस्पर टेस्ट केली तर आपल्याला काही खात्री नाही आहे की आपल्याला कुठल्या हेल्थकेअर वर्कर बरोबर भेटता येईल किंवा ते आपल्याला अॅक्युरेटली सांगतील की ह्या टेस्टचे जे रिपोर्ट्स आहेत किंवा रिझल्ट आहेत त्याचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे कारण टेस्ट केल्याचं पण काहीतरी असतं टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा पण एक इफेक्ट असतो टेस्ट निगेटिव्ह असल्याचा पण इफेक्ट असतो जसं फॉर एक्झाम्पल मी म्हणत होते तुम्हाला एक विंडो पिरियड नावाची गोष्ट असते की जेव्हा सुरुवातीला सपोज लास्ट वीक कोणातरी बरोबर मी सेक्स केलं आणि मी आज एच आय व्हीच्या टेस्टसाठी गेले आणि आज ते निगेटिव्ह आलं तर मला एका हेल्थ केअर वर्करनी सांगायला पाहिजे की अहो हे जे टाईम पिरियड आहे हा खूप शॉर्ट आहे ह्याच्यामध्ये टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते खरी आपल्याला टेस्टचे रिझल्ट आपल्याला एट वीक्स टू ट्वेल्व वीक्समध्ये कळते त्यामुळे तुम्हाला ती टेस्ट परत करायला पाहिजे तर हा जो विंडो पिरियड आहे ज्याच्यामध्ये टेस्ट निगेटिव्ह येते जरी इन्फेक्शन असलं तरी सुद्धा टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते हे समजावून सांगणार जो हेल्थ केअर वर्कर असतो जो ट्रेन्ड असतो त्याची खूप गरज असते कारण की असं सपोज आपण जाऊन परस्पर टेस्ट केली आणि नेगेटिव्ह झाली आपण खुशाल म्हणतो अरे माझं तर टेस्ट नेगेटिव्ह आहे आता मी पुढच्या पर्सनबरोबर विदाऊट कॉन्डम सेक्स करीन आणि ॲक्च्युली इन्फेक्शन असते आणि मी त्या पर्सनला जाऊन ते इन्फेक्शन भेट देते तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून प्रेफरेबली हेल्थकेअर वर्क किंवा डॉक्टरच्या थ्रू जाऊन टेस्टिंग करणं एस्टॅब्लिश डिपार्टमेंटमध्ये जिथे ट्रेसिंग असतं ट्रॅकिंग असतं त्या इन्फेक्शनचं किंवा त्या टेस्टिंगचे रिपोर्ट्स डॉक्युमेंट केले जातात आणि फॉलोअप केलं जातं अशा ठिकाणी टेस्ट केलेलं कधीही बेटर असतं परस्पर केलेल्या टेस्टमध्ये आपण गॅरंटी नसते स्टँडर्ड्स आहेत की नाही माहिती नसतं त्याचं फॉलोअप नसतं एक्सप्लेनेशन नसतं आणि त्याचा ॲक्च्युली आपल्याला मानस आपल्या मानसिकतेवरती ऍडवर्स इफेक्ट होऊ शकतो आपल्याला काळजी स्ट्रेस अँझायटी टेन्शन जास्त आल्यामुळे पण पर त्याचे परिणाम होत असतात एक अजून गोष्ट अशी असते की सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचा फक्त त्या व्यक्तीवरती नाही पण त्या रिलेशनशिपवरती पण परिणाम होऊ शकतो हेही लक्षात घेणं महत्वाचं असतंय म्हणून कुठल्या तज्ज्ञाकडे जाऊन स्क्रीनिंग करून मग टेस्टिंग करणं महत्वाचं असतंय कारण की त्या तज्ञाला माहिती असतं की बाबा हा व्यक्ती कोणाकोणाबरोबर सेक्स करतो ते सगळ्यांसाठी टेस्टिंग करणं गरजेचं आहे परत सपोज जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ह्या कपलला कसं हँडल करायचं फॉर एक्झाम्पल सांगते एच आय व्हीमध्ये मध्ये आपण सपोज एच आय व्ही टेस्ट पॉझिटिव्ह आलं तर आपण त्याला सपोज एका पर्सनचं एच आय व्ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे पण दुसऱ्याचं नेगेटिव्ह आहे आपण ह्याला एच आय व्ही डिस्कॉर्डंट कपल असं म्हणतो की सपोज दोन्ही कपलचे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे तर त्या कपलची काळजी घेणं त्यांना कुठलं मेडिसिन द्यायचं त्यांना कसं सांगायचं आणि सपोज हा पण फरक पडतो की त्या कपलना अजून बेबीज हवेत का नको आहेत प्रेग्नन्सी हवी आहे का नको आहे तर त्यांना कसं मॅनेज करायचं त्यांना कसं गाईड करायचं कसं ॲडवाईज करायचं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण फरक पडत असतो त्या गायडन्सचा म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं महत्त्वाचं असतं प्लस सपोज कुठेतरी टेस्ट पॉझिटिव्ह आली वेदर इट इज सेफिलेस किंवा गॉनरिया किंवा क्लमेडिया अशा माझ्याकडे पण पेशंट्स येतात की अहो डॉक्टर माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली पण माझा नवरा म्हणतो की तरी कोणाबरोबरच सेक्स केलेला नाही मग आपण डिटेल जेव्हा सेक्शुअल हिस्ट्री म विचारतो तेव्हा हो सहा महिन्यापूर्वी झालं होतं असं किंवा तसं मग इतके महिने थोडीच काय लास्ट होतं तर हे लक्षात घेणं असतं की आपलं शरीर पण बदलत असतं आपली इम्युनिटी अप आप अँड डाऊन होत असते काही इन्फेक्शन्स राहतात आपल्या शरीरामध्ये काही इन्फेक्शन आपलं शरीर क्विकली क्लिअर करतं तर तुमच्या डॉक्टरांना माहिती असतं है की कुठल्या इन्फेक्शनचं हो कसला परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो आणि ते कपल इंटरॅक्शनमध्ये कुठली तरी एक टेस्ट पॉझिटिव्ह असणं त्याचा अर्थ काय तुम्ही काढता इमिजिएटली असा अर्थ काढणं की माझ्या नवऱ्याचा किंवा बायकोचा अफेअर होता त्यामुळे आम आता आमच्यामध्ये एक फूट पडली आणि आता आम्ही एकमेकांबरोबर खूप भांडतोय अशी टेस्ट पॉझिटिव्हच कशी झाली फॉर एक्झाम्पल एक रिसेंटली uh, एक क्लायंट होती की ती इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घेत होती त्या ट्रीटमेंटच्या वेळेला तिला खूप सिव्हिअर इन्फेक्शन झालं मग स्क्रीनिंगमध्ये लक्षात आलं की त्या इन्फेक्शनच्या त्या, त्या इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटला वैतागून नवऱ्याने अफेअर केला होता किंवा अशी पण माझ्याकडे पेशंट आहे की खूप बदाबदा ब्लिडिंग होते ब्लिडिंग होतंय ब्लिडिंग होते माहिती नाही रिसेंटली तीन चार वर्ष झाली डिवोर्स झाला पण मग तिला का त्रास होतोय तिला का त्रास होतोय मग ट्रीटमेंट चालू असताना विचारल्यावरती लक्षात आलं की नवऱ्याचे चिकार अफेअर्स होते म्हणून डिवोर्स झालाय पण तिचं इन्फेक्शन स्क्रीनिंग कोणीच केलं नव्हतं तर मग अशा जेव्हा गोष्टी घडत असतात तर डॉक्टर्सना पण अवेअरनेस कारण की रिमोट ड्युरेशन खूप गेलेला असतो ना पेशंट समोर येण्यामध्ये आणि ॲक्च्युअल ती घटना घडण्यामध्ये तर ज्या वेळेला आपण स्क्रीनिंगसाठी जातो तर ह्या गोष्टी आपण सांगायला विसरलेलो असतो तर ही पण महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही कुठल्या हेल्थकेअर प्रोव्हायडरकडे जाता डॉक्टरांकडे जाता तुम्ही कुठली गोष्ट विधोळ करू नका लपवू नका जसं आहे तसं सांगा जरी सपोज तुम्हाला माहिती असलं की पूर्वी मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असलेल्या कोणातरी बरोबर तुमचं इंटरेक्शन झालं होतं आणि ते काही वेळेला विदाउट कॉन्डोम झालं होतं ती सुद्धा हिस्ट्री तुम्ही सांगा भलेही त्याचा आज काही उपयोग होऊ किंवा नको तुम्हाला माहिती ना नसतं तर ती डिस्क्लोज करणं खूप महत्वाचं असतं कुठल्या कपल रिलेशनशिपवरती त्याचा काय परिणाम होणार असतो हे लक्षात घेणं पण महत्वाचं असतं त्याच्यासाठी काउन्सिलिंग पण अवेलेबल असतं डिपार्टमेंट्समध्ये म्हणून माझं प्रेफरन्स असं असतं की जेव्हा आपण स्क्रीन टेस्ट घेतो किंवा ट्रीटमेंट घेतो तेव्हा अशा डिपार्टमेंटकडनं घ्यावं जिथे हे एस्टॅब्लिश्ड प्रोटोकॉल्स असतात जिथे काउन्सिलर्स असतात जिथे एक सिस्टम असते राधा देन परस्पर जाऊन टेस्टिंग करणं किंवा प्रायव्हेटली चुपचाप लपून लपून काय करणं मॅडम इंटरनेटवर एस टी डी असा रॅन्डम सर्च दिल्यावर क्लॅमिडिया गोनोरिया जेनिडल हर्पीस एच पी व्ही सिफिलिस अशी अनेक आजारांची नावं सापडतात तर बऱ्याचदा काय होतं की अनेक जण कदाचित ते रॅन्डम सर्च घाबरून जात असतील तर तुम्ही काय सल्ला द्याल नंबर वन ह्या इन्फेक्शन्सची नावं ऐकून घाबरून जाणं हे परफेक्टली नॉर्मल आहे आपल्याला कुठला तरी असा इन्फेक्शन झालाय ज्याचं नाव पण आपण ओळखत नाही तो इतका कठीण आहे क्लिष्ट आहे परत त्याचं जे आपल्याला त्रास होणार आहे त्याचा त्याच्याबद्दल आपल्याला काय माहीत नाही आणि कुठल्या गोष्टीवरती क्लिक केलं तर हे भरमसाठ त्याचे सिमटम्स आणि आजाराच्या डिस्क्रिप्शन्स येतात आणि आता आपण उद्या मरून जाणार जा म्हणजे मागे असे पेशंट पण आलेले की त्यांचा एच आय व्ही टेस्ट निगेटिव्ह होतं तरी सुद्धा तो इतका घाबरलेला होता की दर तीन महिन्याला तो एच आय व्ही टेस्ट करतोय कारण एकदा कधीतरी कुठेतरी कुठल्या तरी, तरी, तरी प्रॉस्टिट्यूट बरोबर त्यांनी सेक्स केलं होतं तो तर अशा अशा प्रॉब्लेममध्ये न अडकण्यासाठी नंबर वन प्रिव्हेंशन खूप महत्त्वाचे आहे तर प्रिव्हेंशनचे जे प्रिन्सिपल्स मी सांगितलेत ते खूप महत्त्वाचे आहेत की तुम्ही रँडम कोणाही बरोबर सेक्स प्रिफरेबली टाळावा त्याच्यामध्ये आपण पूर्वी पण बोललेलो आहोत की मॅस्टबेशन ह्याचा एक रोल असा पण आहे की अनवॉन्टेड सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा रिस्की सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये न पडता करेक्टली जर मॅस्टबेट करायला शिकलं तर मग त्या त्या जे अर्जीज असतात जे रिस्की सेक्शुअल बिहेवियर शोधण्यासाठी जे लोक दडपडतात तसं होत नाही किंवा कमी कमी होतं हे खूप महत्वाचं आहे कॉन्डम्स करेक्टली यूज करणं जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारचं सेक्स करतो ओरल सेक्स आहे एनल सेक्स व जायनल सेक्स सेक्स टॉईजचं शेअरिंग असतं आपण एकमेकांचा टूथब्रश शेअर करत नाही तर सेक्स टॉईज पण शेअर करू नाही शेव शेविंग रेझर्स नीडल्स इंजेक्शन ह्या गोष्टी शेअर करायच्या नसतात ह्या सिंपल सिंपल गोष्टींकडे लक्ष ठेवणं खूप महत्वाचं असतं मग हात धुणं रेग्युलरली सेक्सच्या आधी नंतर युरिन पास करणं ब्लॅडर क्लिअर ठेवणं जर कधी झाला आहे डॅमेज आहे किंवा लीक आहे तर आ, वेळेवरती किंवा इमिजिएटली ॲटलिस्ट तुमच्या एस टी टी डॉक्टर्सला किंवा स्किन व्ही टी डॉक्टरला किंवा मेडिकल कॉलेज किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन इव्हॅल्युएट करून घेणं की आपल्याला प्रिव्हेंशन मेडिसिन्सची गरज आहे का कारण काय मेन रिस्क आपली सध्या प्रिव्हेंटेबल मेडिसिन ज्याच्यासाठी अवेलेबल आहे ते एच आय व्ही आहेत पण त्याच्याबरोबर बाकीच्या इन्फेक्शन स्क्रीनिंग आणि त्याचं ट्रीटमेंट महत्त्वाचं आहे हे लक्षात घेणं की जगामध्ये इन्फेक्शनचं सेक्शुअली ट्रान्सपेरंट इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढते तर स्वतःला प्रोटेक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आपल्या स्वतःला प्रोटेक्ट करण्यामध्ये आपलं बिहेवियर म्हणजे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स न ठेवणं कॉन्डम रेग्युलरली यूज करणं आणि जर आपल्याला संशंका शंका असली की आपला जो पार्टनर आहे त्याला मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहेत तर ते त्याला समोर थेट विचारणं आणि दोघांनी सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्क्रीनिंग टेस्ट करून घेणं एका हेल्थकेअर प्रोव्हाइडरच्या थ्रू हे जे प्रिन्सिपल्स आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा आपण स्वतःला त्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये शिरायचे आपण रिस्क कमी करतो आणि त्याचे लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेसचं रिस्क पण कमी करतो जर अनफॉर्च्युनेटली आपल्याला झालं इन्फेक्शन तर आपल्याला माहिती आहे की काही जे इन्फेक्शन्स आहेत ते ट्रीटेबल आणि क्युरेबलसुद्धा आहेत फॉर एक्झाम्पल सिफिलिस क्युरेबल आहे गॉनरिया क्लेमिडिया ट्रायकोमोनस बॅक्टेरियल वेजिनोसिस लाईस स्केबीज कॅन्डिडा इन्फेक्शन थ्रश हे सगळ्या गोष्टी ट्रीटेबल आहेत क्युरेबलसुद्धा आहेत जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत एच आय व्ही हेपेटायटिस बी हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहेत ते क्युरेबल नाही आहेत पण बऱ्याच प्रमाणात आपली जर इम्युनिटी चांगली असली तर आपली बॉडी ते नॅचरलीसुद्धा एक डिफेन्स लॉन्च करून ते इन्फेक्शन आपल्या शरीरातनं काढू शकते त्याच्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित वेळेवरती नॅचरल आर्टिफिशियली प्रोसेस्ड फूड्स न ना खाणं नॅचरल भरपूर भाज्या फळं मीट फिश अँड एक्स जे प्रोसेस नाही आहेत एक्सरसाइज नियमितपणे करणं श्वासोश्वासनाकडे लक्ष देणं झोप व्यवस्थित होणं आपलं सकेडियन रिदम मेंटेन करणं वेळेवरती झोपणं वेळेवरती उठणं डे टाईम नाईट टाईम ह्याकडे गोष्टींकडे लक्ष देणं ह्या जेव्हा आपल्या आरोग्याला आपण प्रायोरिटी देतो आपल्या आरोग्याची काळजी घेतो तेव्हा आपली इम्युनिटी पण चांगली असते तर कुठल्या अशा इन्फेक्शन्सला कॉम्बॅट करायची आपली कॅपॅसिटी पण चांगली होते तर ह्या साच्यामध्ये आपण सेक्शुली ट्रान्समरेट इन्फेक्शन्सवरती प्रिव्हेंशन ट्रीटमेंट वरती मात करू शकतो आणि त्याच्या स्प्रेडवरती पण आपण की सोसायटीमध्ये हे इन्फेक्शन्स लॉ हॉल्ट करणं त्याचं अवेअरनेस वाढवणं आणि त्याचं जे डॅमेज आहे लॉंग टर्म डॅमेज जो होतो आपल्या शरीरामध्ये ते कमी करणं हाही खूप महत्त्वाचं आहे आज महिलांमध्ये ट्यूबला डॅमेज होणं ओव्हरिल डॅम पेल्विक पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिझीज आहे क्लमिडिया ग्रॉन या सगळ्या इन्फेक्शन्समुळे एवढा त्रास होतो फर्टिलिटी इशूजचा प्रेग्नन्सी पेन आहे डिस्कम्फर्ट आहे हेवी पिरियड्स आहेत पुरुषांना टेस्टिसमध्ये दुखणं आहे स्पम काउंट कमी होणं टेस्टिकल्समध्ये डॅमेज होणं वाज ब्लॉक होणं प्रॉस्टेटमध्ये प्रॉब्लेम होणं तिथे पस होणं दुखणं सेक्सच्या वेळेला हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टोटली प्रिव्हेंटेबल आहेत करेक्ट ह्या करेक्ट प्रिन्सिपल्सनी त्यामुळे मला असं वाटतं की जर कोणी हे पॉड पोड़, हा पॉडकास्ट ऐकत असलं आणि त्यांना काळजी वाटत असली की बाबा त्यांच्या बिहेवियरमध्ये काहीतरी इश्यू आहे किंवा त्यांना कदाचित सेक्शुअल ट्रान्समिशन इन्फेक्शन एक्सपोजर झालं आहे कळत न कळत तर त्यांनी जरूर त्यांच्या हेल्थकेअर प्रोव्हाइडरला त्यांच्या डॉक्टरांना विदाउट हेजिटेशन संकोच न करता अप्रोच व्हावं आणि जर त्यांच्या घराजवळ कोणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल असलं तिथे स्किन विडी डिपार्टमेंट असतं तिथे एच आय स्क्रीनिंग डिपार्टमेंट पण असतं तिथे जावं आणि स्क्रीनिंग टेस्ट करून घ्यावा काउन्सिलिंग घे करून घ्यावं सेक्शली ट्रान्समिटेड इन्फेक्शन बद्दल माहिती घ्यावी न घाबरता आणि आपल्या शंकांचं निरसन करावं आणि जर काही प्रश्न असले काही डाऊट्स असले हे पॉडकास्ट ऐकल्यावर तर जरूर तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता थँक्यू सो मच डॉक्टर एसटीडी एस टी आय हा टॉपिक खरंच खूप वास्ट आहे आणि अगदी प्रांजळपणे सांगतो की मलाही यातलं ओकाट हो माहीत नव्हतं <laughs> त्याच्यामुळे माझ्याही ज्ञानात बरीच भर पडलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या लिस्नर्सनाही यातनं खूप जास्ती इन्साइट्स व्हायटल इन्साईट्स हे मिळालेले आहेत त्याच्यामुळेच आपण डॉक्टर निलिमा यांचाही नंबर या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे व्हॉट्सॲप नंबर सो तुम्ही त्यांच्याशीही त्यांचीही अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा तुमच्या एरियात जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडेही नक्की जाऊ शकता <laughs> Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.